संभाजीनगरात महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे आमने सामने आले. क्रांती चौकात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींविरोधात आंदोलन करण्यात आलं. पंतप्रधान मोदी मूळचे ओबीसी जातीचे नसल्याचं राहुल गांधी म्हणाले होते, त्यावरून महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राज्यात होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांबद्दल निषेध करण्यासाठी आंदोलन केलं. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आलं. महाराष्ट्राचा बिहार होतोय असं समजलं जात आहे. इतके गोळीबार होऊन इतके जणांचे प्राण गेलेले आहेत. जालना झालं, पुणे झालं, शरद मोहन झाले, गजानन भाऊत आणि यांच्या हत्या झाल्यात, पण कुठेही पाठपुरावा केला जात नाही. फक्त हे प्रकार दाबले देतात एवढीच मागणी आहे. गोळीबार झालेला आहे, याच्या मागे कोण आहे याचा तपास करावा आणि आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी. राहुल गांधीनं बालिशपणाचं जे स्टेटमेंट दिलेलं आहे, मान्य नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजामध्ये नाहीये हे जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्या संदर्भात त्याच्या विरोधामध्ये आज भारतीय जनता पार्टीतर्फे इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा निषेध आम्ही करतोय.